हाय फ्रेंड्स, PSP किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज भरडलेल्या गव्हापासून खीर बनवणार आहे। एक वाटी गूळ घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, काजू बदाम, इलायची पावडर आणि भरडलेले गहू घेतलेले आहेत। सुरुवातीला मी भाजून घेणार आहे। तूप टाकू, एक ते दोन तीन चमचे तूप टाकायचे। भाजून घ्यायचे, जास्त पण काळपट भाजायचं नाही। थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 4 वाट्या मी पाणी टाकणार आहे। गूळ टाकून घ्यायचं त्याच्यातच। ओलं खोबरं आणि विलायची टाकलेली आहे। गूळ विरघळलेला आहे, तर मी आता कुकरला लावून घेणार आहे। 300 टक्के कमी गॅसवर करून घ्यायचे। तर तयार झालेली आहे खीर। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, जास्त पण नाही टाकायचं। तयार झालेली आहे खीर। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।